नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंड विटॅमिन्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये किंवा सीडीपीओच्या परीक्षेला जे कायदे येतात त्याच्यावरचा एक पीवायकीचा व्हिडिओ आपण घेतलेला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः पीसीपीएनडीटी ॲक्ट आणि एमटीपी ॲक्ट याविषयीचे मागच्या परीक्षेमध्ये आलेले काही पीवायक्यू आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीच्या व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली आहे, कृपया ते सुद्धा पाहत चला. तर सुरू करूया आपण. याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, लिंगनिदान चाचणी करून लिंग निवडण्यास बंदी आणि अनुवंशिक विकृती शोधण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर विनियमित करण्यासाठी पारित केलेल्या पीसीपीएनडीटी ॲक्ट 1994 अनुसार खालीलपैकी कोणती तरतूद केलेली आहे? तर मित्रांनो, इथं आपल्याला काही स्टेटमेंट दिलेली आहेत अ ब क ड स्वरूपामध्ये. ह्याच्यामधल्या योग्य पर्यायाचं उत्तर आपल्याला निवडण्यास सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व प्रश्न मागच्या 4-5 वर्षामध्ये वेगवेगळ्या परीक्षेला रिपीट रिपीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे ऑप्शन दिलेलं आहे अ, प्रसूतीपूर्व लिंग निदानासंबंधी जाहिरात करण्यास मनाई. ब आहे, पीसीपीएनडीटी ॲक्ट मधील तरतुदीचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यावसायिक तांत्रिक सेवा पुरवण्यास मनाई. क आहे, सदर कायद्यातील तरतुदीचा भंग करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीस संमती देणे, कट करणे, दुर्लक्ष करणे यासाठी खटल्यास सामोरे जावे लागेल. ड आहे, स्वेच्छा लिंग निदान चाचणी करून घेणाऱ्या स्त्रीला उपकलम 23(3) लागू होत नाही. तर या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 असेल. किती? पर्याय क्रमांक 3. म्हणजे या कायद्यानुसार वरचे 3 विधानं जे आहेत अ ब क हे सर्व बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघू आपण. पीसीपीएनडीटी ॲक्ट 1994 नुसार गुन्हा घडल्यास व गुन्ह्याकरिता विशिष्ट शिक्षेची तरतूद नसल्यास त्यास पुढील शिक्षा होईल. याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 3 महिने कैद अथवा दंड अथवा दोन्ही. पुढचा प्रश्न आहे, गर्भधारणापूर्व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 कलम 2 जे नुसार गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब खालीलपैकी कोणावर केला जातो? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त महिला. प्रश्न चौथा, पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गर्भजल परीक्षणासंबंधीचे सर्व दस्तऐवज किती कालावधीसाठी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे? याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 2 वर्ष. 2 वर्षासाठी हे डॉक्युमेंटेशन जतन करून ठेवणं बंधनकारक आहे. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे, पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत पर्यवेक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या पर्यवेक्षण मंडळातून संसदेतून लोकसभा राज्यसभा किती महिलांचा समावेश आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर असेल 5 महिलांचा समावेश, म्हणजे लोकसभा राज्यसभा सदस्य इन्शियन्स खासदार. त्यानंतर 1971 एमटीपी ॲक्टच्या अंतर्गत गर्भपात करण्यासाठी 2 प्रमाणित डॉक्टरांच्या मताची गरज केव्हा असते? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, जेव्हा गर्भाचे वय 12 आठवड्यापेक्षा जास्त पण 20 आठवड्यापर्यंत असते तेव्हा 2 डॉक्टरांच्या मताची गरज असते. 2 रजिस्टर्ड डॉक्टर, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाने कोणत्या परिस्थितीत गर्भपात करावा याचा तपशील देण्यात आलेला आहे? याचं उत्तर असेल मित्रांनो या कायद्यामधलं कलम 3. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत गर्भपातास वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 3 उपकलम 2 मधील गर्भधारणेच्या कालावधी संबंधित तरतुदी लागू होणार नाहीत. पहिलं ऑप्शन आहे, वैद्यकीय मंडळाने निदानाद्वारे गर्भाच्या विकृतीमुळे गर्भपात करणे आवश्यक केले असल्यास. दुसरा पर्याय आहे, बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असल्यास. तिसरा पर्याय आहे,
संतती नियमनाची साधने अपयशी ठरल्यास, आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व, याचं उत्तर असेल 1 नंबरचा पर्याय मित्रांनो. वैद्यकीय मंडळाने निदानाद्वारे गर्भाच्या विकृतीमुळे गर्भपात करणे आवश्यक केले असल्यास. 9वा प्रश्न आहे, वैद्यकीय गर्भपात अधिनियमानुसार स्थापन वैद्यकीय मंडळामध्ये म्हणजे मेडिकल बोर्डामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होतो, ह्याचं उत्तर आहे पहिला पर्याय बालरोग तज्ज्ञ, दुसरा स्त्रीरोग तज्ज्ञ, तिसरा रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट. ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. दहावा प्रश्न आहे, एमटीपी ऍक्ट 1971 मधील खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये गर्भपात करणाऱ्या स्त्रीच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यास संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कलम 5A. प्रश्न 11वा, आता इथं शिक्षेचं स्वरूप दिलेलं आहे, वैद्यकीय गर्भपात अधिनियमानुसार कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीने गर्भपात केलेल्या स्त्रीचे तपशील उघड केल्यास तो खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच वेळा परीक्षेला पडलेला, याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 1 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही पण, दोनच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12वा प्रश्न, वैद्यकीय गर्भपात अधिनियमातील खालीलपैकी कोणत्या कलमात वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कलम 3(2)(c). 13वा प्रश्न आहे, वैद्यकीय गर्भपात अधिनियमातील कलम 2(e) मध्ये डॅश डॅशची व्याख्या देण्यात आलेली आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैद्यकीय गर्भपात कलम 2(e). वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो, ह्याच्यामध्ये 4 स्टेटमेंट आहेत अ ब कड. एक आहे स्त्रीच्या जीवाला धोका असल्यास, दुसरा आहे बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास, तिसरा आहे स्त्रीच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यास धोका असल्यास, आणि ड आहे होणारे मूल विकलांग जन्मणार असेल तर, निपजणार असेल तर. वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत, हे झालेल्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आहेत, त्या त्यावेळेस वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. ह्याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. हे 3 नाही आणि ड पण नाही. प्रश्न 15वा आहे, खालीलपैकी विधाने पहा. दोन विधानं दिलेली आहेत, अ विधान आहे कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही, ब आहे नियमाप्रमाणे व सद्भावनापूर्वक जर एखाद्या डॉक्टरने गर्भपात केला तर त्याच्या विरुद्ध कोणताही दावा दाखल करता येणार नाही. ह्याचं योग्य स्टेटमेंट जे आहेत अ आणि ब दोन्ही बरोबर. सोळावा प्रश्न बघा, प्रसूतीविषयक लाभ अधिनियमानुसार गर्भपात म्हणजे काय, गर्भपाताची व्याख्या. याच्यामध्ये पहिला पर्याय जो दिलेला आहे, गर्भाशयातून गरोदरपणाच्या 20व्या आठवड्यापूर्वी गर्भ पडून जाणे. दुसरा पर्याय, गर्भधारणा झालेल्या गर्भाशयातून गरोदरपणाच्या 26व्या आठवड्यापूर्वी किंवा त्या दरम्यान गर्भ पडून जाणे. तिसरं ऑप्शन आहे, गर्भधारणा झालेल्या गर्भाशयातून गरोदरपणाच्या 12व्या आठवड्यापूर्वी गर्भ पडून जाणे. तर ह्याचं जे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गर्भधारणा झालेल्या गर्भाशयातून गरोदरपणाच्या 26व्या आठवड्यापूर्वी किंवा त्या दरम्यान गर्भ पडून जाणे, असं गर्भपाताची व्याख्या केलेली आहे. 17वा प्रश्न, प्रसूतीविषयक लाभ अधिनियमानुसार वेतनामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, आता हा सेपरेट अधिनियम आहे. प्रसूतीविषयक लाभ अधिनियमानुसार वेतनामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, त्याच्यामध्ये अ आहे प्रोत्साहन वेतन, ब आहे महागाई भत्ता,
सी आहे घर भाडे भत्ता। तर ह्याचं जे योग्य उत्तर असेल मित्रांनो, वरील पैकी सर्व, म्हणजे प्रसूती विषयक लाभाचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये प्रोत्साहन वेतन पण येते, महागाई भत्ता पण येते आणि घर भाडे भत्ता पण येते। 18वा प्रश्न आहे, प्रसूती विषयक लाभ अधिनियमानुसार कोणत्याही आस्थापनेमध्ये कोणत्याही स्त्रीला तिच्या गर्भपात किंवा प्रसूती झालेल्या दिवसापासून पुढील डॅश डॅश इतक्या कालावधीपर्यंत नियोक्ता तिला कामावर ठेवू शकणार नाही। ह्याचं उत्तर आहे 6 आठवडे। 6 आठवड्याच्या नंतर संबंधित स्त्रीला कामावर ठेवता येणार नाही। आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे बदल सुद्धा झालेले आहेत, ते रिसेंट काही पुस्तकं असतील ऍक्ट वरचे तर ते तुम्ही वाचू शकता। 19वा प्रश्न आहे, प्रसूती विषयक लाभाचे हकदार होण्यासाठी कोणत्याही स्त्रीला तिच्या प्रसूतीच्या अपेक्षित दिनांकाच्या लगत पूर्वी 12 महिन्यामध्ये किमान एकूण किती दिवस तिने काम केलेले असावे? ह्याचं उत्तर आहे 80 दिवस। 12 महिन्यामध्ये किमान 80 दिवस काम केलेलं गरजेचं आहे। 20वा प्रश्न आहे, प्रसूती विषयक लाभ अधिनियमानुसार स्त्रीला एकूण किती आठवड्यांचा प्रसूती विषयक लाभ मिळेल? ह्याचं उत्तर असेल ॲक्युरेट 26, 26 आठवडे। 21वा प्रश्न आहे, प्रसूती विषयक लाभ अधिनियमानुसार 3 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकास दत्तक घेणाऱ्या स्त्रीला किती आठवडे प्रसूती रजा मिळते? ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 12 आठवडे। 22वा प्रश्न, प्रसूती विषयक लाभ अधिनियमानुसार ट्यूबेक्टॉमी ऑपरेशनसाठी स्त्रीला एकूण किती कालावधीसाठी प्रसूती लाभ व वेतन मिळते? 22व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल 3 नंबर पर्याय, 2 आठवडे। 23वा प्रश्न, प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1971 मधील कलम 11A मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, पहिला पर्याय आहे निरीक्षकाच्या शक्ती, पाजण्याची सुविधा म्हणजेच पाळणाघर, तिसरा पर्याय प्रसूती लाभ मिळण्यासाठी हकदार असणारी स्त्री आणि चौथा पर्याय यापैकी एकही नाही। तर 23व्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो 2 नंबर पर्याय, पाजण्याची सुविधा म्हणजेच पाळणाघर। 24वा प्रश्न, प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1971 नुसार हकदार स्त्रीला प्रसूती विषयक लाभाची रक्कम देण्यात कसूर करणारा नियोक्ता खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल? म्हणजे शिक्षेचं स्वरूप दिलेलं आहे। 24व्या प्रश्नाचं उत्तर असेल 3 नंबर पर्याय, 3 महिने ते 1 वर्ष कारावास व 2000 ते 5000 रुपये द्रव्यदंड। 25वा प्रश्न, प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1971 मधील कलम 8 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? पहिला पर्याय वैद्यकीय बोनस, दुसरा पर्याय पाळणाघर, तिसरा पर्याय प्रसूती विषयक लाभ गमावणे, चौथा पर्याय गर्भपाताबद्दल रजा। तर ह्याचं योग्य उत्तर जे आहे वैद्यकीय बोनस। त्यानंतर मित्रांनो 26वा प्रश्न बघा, प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1971 नुसार स्त्रीला गर्भपात झालेल्या दिवसापासून सलग डॅश डॅश कालावधीपर्यंत प्रसूती विषयक लाभाच्या दराने वेतन सहित रजा मिळते, किती कालावधीपर्यंत? याचं उत्तर 1 नंबर पर्याय, 6 आठवडे। प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1971 नुसार निरीक्षकाला नोंदवही किंवा दस्तऐवज याची तपासणी करण्यासाठी प्रतिबंधित करणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल? ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 1 वर्ष कारावास किंवा 500 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही। तर मित्रांनो हे होते PCPNDT ऍक्ट, MTP ऍक्ट आणि महिलांच्या प्रसूतीविषयक रजा असे 3 कायद्याच्या संदर्भातचे आत्तापर्यंत पडलेले PYQ, विशेषतः CDPU च्या परीक्षेला, PSI च्या मुख्य परीक्षेला हे सर्व प्रश्न रिपीट रिपीट झालेले आहेत। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रत्येक
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर व्हिडिओची सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. थँक्यू.